महाराष्ट्रात एकीकडे पूर परिस्थिती आणि दुसरीकडे दुष्काळ असल्यामुळे शेतकरी हतबल झाले आहेत. असे असतानाच औरंगाबाद जिल्ह्यातील शेतकऱ्यांवर एक भीषण आर्थिक संकट येऊन ठेपलं आहे. औरंगाबाद जिल्ह्यात टोमॅटोचे भाव गडगडल्यामुळे शेतकऱ्यांना रस्त्यावर टोमॅटो फेकून देण्याची वेळ आली. सुरुवातीपासूनच भाव कमी असल्यामुळे दुष्काळात पुन्हा एकदा आर्थिक संकट शेतकऱ्यांसमोर उभं राहिले. पाहुयात या संदर्भातील एक विशेष वृत्तांत. दुष्काळ मराठवाड्याला काही नवा नाही. कधी आसमानी तर कधी सुलतानी संकटाने येथील शेतकऱ्यांना ग्रासलं. यंदाही मोठा पाऊस पडेल अशी आशा होती, परंतु औरंगाबाद मधील अजूनही जलसाठे विहिरी कोरड्याच पडलेल्या आहेत. मोठा खर्च करून कन्नड, गंगापूर, लासूर स्टेशन, गवळी, शिवरा, देवगाव, माळीवाडगाव, शिल्लेगाव, गाजगाव सह तालुक्यातील अनेक गावातील शेतकऱ्यांनी हजारो हेक्टरवर टोमॅटोची लागवण केली खरी, परंतु भावच नसल्यामुळे टोमॅटो रस्त्यावर फेकून देण्याची वेळ शेतकऱ्यांवर आलीये. मोठा खर्च करून लागलेल्या टोमॅटोच्या फळ बागांवर मंदीचं सावट आल्याने इथला शेतकरी हवालदिल झालाय. अशी जास्त विक्रमी उत्पन्न झाल्यामुळं टमाट्याचे भाव कमी झालेले आणि परत बाहेरच्या राज्यामध्ये पाऊस फार चालू आहे. राजस्थान, दिल्ली, त्याच्यामुळं टमाट्याचे भाव कमी झालेले आहे. असं टमाट्याला भाव नाही, 100 रुपये कॅरीट जातं. आता शेतकऱ्यांनं काय करायचं? एक तर पाऊस पाणी आज ना, आमचे टँकर बंद नाही, पाणी प्यायला परिस नाही, आमचं लय अवघड आहे. 100 रुपये कॅरीटनं काय पुरवतं शेतकऱ्याला? एवढा खर्च करून आमचा काही उपयोग आहे का त्याच्यामध्ये? आम्हाला टमाटे फेकून द्यायच का पाळी आली? काय सांगा तुम्हाला शेतकऱ्याच्या हात. मराठवाड्यातला शेतकरी दुष्काळग्रस्त असताना देखील औरंगाबादमधील कन्नड आणि गंगापूर तालुक्यात हजारो हेक्टरवर शेतकऱ्यांनी टोमॅटा या पिकाची लागवड केली. प्रामुख्यानं सुरुवातीपासूनच टोमॅटोचे भाव पडलेले असल्यामुळे शेतकऱ्याला असे टोमॅटो फेकून देण्याची वेळ आली. आपण बघू शकतात की अशा प्रकारे शेतकऱ्यांनी ढिगाऱ्याच्या ढिगाऱ्या आपले टोमॅटो भावाअभावी फेकून देत आहेत. त्यामुळे शेतकरी आता पुन्हा एकदा आर्थिक संकटात आहेत. बाहेरच्या राज्यात जे आहेत खुले आहेत, परंतु भाव सुरुवातीपासूनच टोमॅटोचे पडलेले असल्याने दुष्काळात पुन्हा एकदा शेतकऱ्यांना आता मोठं आर्थिक संकटाला सामोरं जावं लागणार. कॅमेरामन राम वाकळे सह रामेश्वर केरे, MKR मराठी, औरंगाबाद.